आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार गिरीश महाजन. सर, नवाब मलिक यांच्याबद्दल आंदोलन सुरू आहे, काय भूमिका आहे? नाही, अतिशय गंभीर विषय आहे, पण सरकार इतकं निर्डावलेलं आहे, इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे की त्याच्याबद्दल काय बोला समजत नाही. आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणारच नाही. म्हणजे बॉम्बला सारख्या एका गंभीर गुन्ह्यामध्ये जवळपास शेकडो हजारो लोक त्यात बेलीत 92-93 मध्ये, आणि अशा गुन्ह्यातले जे आरोपी आहेत ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे त्यांच्या प्रॉपर्टी हडप करण्याचं काम नवाब मलिकांनी केलं, जे नगण्य किंमतीत केलं हे सिद्ध झालेलं आहे. कागदोपत्री पुरावे आहेत, ईडीने त्यांना अटक केलेली आहे, आणि असं असताना सुद्धा त्या मंत्र्याचा आम्ही राजीनामा घेणार नाही ही अडेलचट्टेपणाची भूमिका जी सरकारची आहे ही अतिशय चुकीची आहे. राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा ज्याच्यावर गंभीर गुन्हा आहे त्या मंत्र्याचे तुम्ही राजीनामे घेणार नाही. हे सरकार आहे कुणाचं? माझा तर उद्धव ठाकरेंनाच भाव प्रश्न आहे की तुमचं सेनेचं सरकार आहे काय दाऊदचं सरकार या ठिकाणी आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही. ज्या पद्धतीनं ओबीसीचा मुद्दा आहे त्याही मुद्द्यावर भाजपची भूमिका काय असेल? आमची भूमिका त्यावर स्पष्ट आहे. म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणामुळे, चुकीमुळे हे आरक्षण त्या ठिकाणी घालवलं गेलेलं आहे, आणि म्हणून त्यासाठी सुद्धा आम्ही आग्रही आहोत. ओबीसीच्या बाबतीत अजून सरकारने विचार करावा, पुन्हा कोर्टाला विनंती करावी, तांत्रिक बाजू सगळ्या पूर्ण कराव्यात, अन्यथा ओबीसी समाजाचं आरक्षण, राजकीय आरक्षण हे कायमस्वरूपी निघणार आहे, कायमस्वरूपी त्यांचं नुकसान होणार आहे, आणि म्हणून त्या संदर्भातही आमचा लढा पुढच्या काळामध्ये उद्या परवापासून सुरू राहील. खूप खूप धन्यवाद गिरीशजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.